राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आताची महत्त्वपूर्ण अपडेट. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विधानभवनात शिक्षक आमदारांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपली भूमिका विधानभवनात मांडली असून याबाबतची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे आपण पाहूया. राज्य शासन सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी 1982 ची जुनी पेन्शन लागू करण्यात यावी याबाबत राज्यातील शिक्षक आमदारांकडून विधानभवनात प्रश्न उपस्थित करण्यात आला असता राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले की राज्यातील 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली असून सदर योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे नियमित योगदान सुरू आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 याचिका दाखल करण्यात आलेली असून यापैकी 1 याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे, तर दुसऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी बाकी असून सदर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जुनी पेन्शन योजनेचा विचार करण्यात येईल. याशिवाय राज्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जुन्या पेन्शन योजनेची एकंदरीत जी अंमलबजावणी आहे ती निकालानंतरच शक्य होईल असे दीपक केसरकर यांनी सांगितले. शिवाय राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत समिती गठित करण्यात आलेली आहे असेही त्यांनी यावेळी विधान केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर याबाबत राज्य शासन सकारात्मक भूमिका स्पष्ट करेल अशी भूमिका विधानभवनात राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी मांडली. एकंदरीत विधानभवनामध्ये उपस्थित केल्या गेलेल्या या प्रश्नामुळे आणि त्यावर मिळालेल्या सकारात्मक उत्तरामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत भविष्यात लवकरच एक सकारात्मक निर्णय होऊ शकतो यात शंका नाही. बाकी अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपण नेहमी माझं चॅनल एज्युकेशनल मोनोर यावर आपण अपडेटेड रहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून आपण हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मी आपली आता रजा घेतो.